नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन मध्ये। पारंपरिक पद्धतीने तेलाची पुरणपोळी कशी करायची पाहूया। प्रथम कणिक मळून घेऊया। चार वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा मीठ घालायचे। गरजेनुसार पाणी घालून कणकेचा गोळा मळून घ्यायचा। कणकेचा गोळा प्रथम घट्ट मळायचा। रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तयार झालेला आहे बघा घट्ट गोळा मळून। आता या गोळ्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून गोळा आणखी मळू मळून घ्यायचा आहे, कारण तेलची पुरणपोळी करायची असेल तर कणिक खूप महत्त्वाचे आहे। अशा पद्धतीने पाण्याचा वापर करून थोडे थोडे पाणी घालून अशी कणिक मळून घ्यायची आहे। जवळजवळ 20 मिनिट ही कणिक अशी मळून घ्यायची आहे। कणिक अशी परातीला चिकटायला लागली की समजायचे कणिक मळून तयार आहे आपली। आता या मळलेल्या कणकीला आणखी थोडे मळून घ्यायचे। थोडेसे तेल लावायचे कणकेला आणि तेल लावून 20 मिनिट भिजण्यासाठी ठेवायची। अशी कणिक मळली तर पुरणपोळी कधीच फुटणार नाही आणि चुकणारही नाही। 20 मिनिट भिजण्यासाठी ठेवूया ही कणिक। कणिक भिजोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया। दोन वाटी चणा डाळ घ्यायची आहे। कुकरमध्ये जाळी ठेवून त्यामध्ये थोडेसे पाणी ओतायचे आहे एक वाटी आणि एका डब्यामध्ये डाळ भरलेली कुकरमध्ये ठेवायची आहे। उकळलेले पाणी त्या डाळीमध्ये घालायचे आहे। पाणी चार वाटी घेतलेले आहे बघा। आता कुकरला झाकण घालायचे आहे व्यवस्थित आणि तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत। अशा पद्धतीने डाळ लावल्यामुळे कुकरमधून पाणी बाहेर येत नाही शिट्ट्या होत असताना। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचे टोपण काढलेले आहे बघा। आता शिजली आहे का डाळ पाहायची बघा, किती छान शिजलेली आहे। खूपच छान। या डाळीतील पाणी वेगळे काढून घेऊया। शिजलेल्या डाळीमध्ये चवीनुसार चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि किसून दोन वाटी गूळ घालायचा आहे। तुम्हाला भरपूर गूळ आवडत असेल तर तीन वाटी घातला तरी काही हरकत नाही। गॅस ऑन करूया आणि त्यावरती डाळीचे पातेले ठेवायचे आहे। 5 मिनिट झाल्यानंतर गुळाचे पूर्ण पाणी झालेले आहे बघा। हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचे आहे। एक चमचा सुंठ पूड आणि एक चमचा वेलदोड्याची पूड घालायचे आहे। गुळाचे पाणी पूर्ण आटलेले आहे। गॅस बंद करूया। शिजवलेले थोडेसे पुरण चाळणीमध्ये घेऊन त्यामध्ये असे एखाद्या भांड्याने किंवा पळीने तुम्ही प्रेस करून पुरण वाटू शकता। अशा पद्धतीने सर्व पुरण तयार करून घेणार आहे बघा। वाव, मस्तच पुरण एकदम छान तयार झालेले आहे। कणकेचा एक छोटा गोळा आणि पुरणाचा तेवढाच गोळा त्या कणकेमध्ये बसवून अशा पद्धतीने एका हाताने प्रेस करून गोळा तयार करून घ्यायचा आहे।
तयार झालेला आहे गोळा। आता गोळ्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे वरच्या बाजूंनी, मग पालता घालायचा आणि त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। पहिल्यांदा लांब लाटायचा, त्यानंतर तेल लावायचे थोडेसे वरून आणि नंतर लाटून घ्यायचे पलटी करून। तेलची पोळी नेहमी एकदाच पलटी करायची, पोळपाट फिरवून पोळी लाटून घ्यायची। काट लाटायचे, काटामध्ये जाड नाही झाली पाहिजे पोळी। अशा पद्धतीने मी अगोदरच तवा तापायला ठेवलेला आहे। पोळी तयार झालेली आहे बघा। बोटांच्या साहाय्याने पोळी उचलून तव्यामध्ये टाकायची आहे। एक मिनिट पोळी पचू द्यायची। मिनिट भर छान पचलेली आहे पोळी एका बाजूंनी। गॅस मध्यम आहे, पलटी करून घेऊया। वाव, मस्तच, किती छान झालेले आहे बघा। मऊ लुसलुशीत आणि टम फुगलेली आहे, मस्तच। पुरण करण्याची आणि कणिक मळण्याच्या ट्रिक्स वापरल्या तर अशा पद्धतीने तेलची पोळी होईल। पलटी करून घेऊया। दोन्ही बाजूंनी पोळी छान पचवून घ्यायची आहे। सर्व पोळ्या अशाच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक मऊ लुसलुशीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।